Bandea, he bag, mă la zaite gawat, bazar atau. Ma ata tu ma zale mătu ce cam cara iti. Cai bag? Ară, cai zale, chicu chicu bag mi de leli ucti. Mung te ata ude ener chicu toada ela. Ata mă la z gawat zaite mă mă la rakan carta ener ne. Cai ote, urun pakr, an khalun pur, chicu theo tac ne. Asa waita ganun sorla ena. Ata mă la sang, ia si zarda disli, ha? Tu ma anu thar lai te sau de ce paise te ridin cara mă la. Nai de ana. Hai gane. Ma tu mai mădăt cărnă, bande. Okay. Mă la zaiți gavat. Mă zile mă tu ață cami. Mă zile vădă cicu ce bagă și rachă în cărnă. O pură în pacră, nocco nocco corun sorle, mă la cună la urun, cună la ne. Până ai și mă la vii cam o tână că tură. Tu la cam o tă, până mi-ai pucat corun gă nărica. Mi-tul păi și de nări, în șambru pe dete mărlându la. În ați azi o să ză prășne, ude atât e nări, în bag ne nări, tenci, tenci tu urun. De nări în păi și tu? Tu la care aici că e? Făcută pacră, pur, rakhan karayche fakt baki kahi nahi karayche ale ka huskun lavaychat kalji karnu ko aishu tu kai nahi asa dole tel galun rakhan karto mi dole tel galun rakhan kar man dole ugdo thyo mas na dole band karshin nahi nahi nakki rakhan kar bandya ka tyo manush hai na nahi ta saudyache mal paises dyaycha nahi bag tu kay kalji karti ra aishu evda vishwas nahi bhai majyavar na vishwas hai tujyavar tyachya mul sarkha sarkha sangti mang lakshya de ugas nahi tu ja bindas ja ja bazarat bindas ja tu jao na mang nakki ja bindas बर जाते मी लक्ष ठेव हो हुसकून लाव दोनी आली तर बर हो ए आशो ते चुडान गे येतनी थोडा आ हे बंडिया ए बंडिया तू पण चिकू खायला आलाय होय कोणत्या झाडात चांगले चिकू आहे सांग बरं जरा ए हातकड चिकू खायला आला होय राकने मी हित अयो तू राकने होई तो बागेला मग आईला म्हणजे तू चिकू तोडू नाही देणार आम्हाला अरे तोडू देणार नाही म्हणजे अरे वास्तू देखू देणार नाही मी तुम्हाला आयशु बाजारात गेली ती म्हणली मला इथं कोणाला येऊ देऊ नको होय मग अरे बांडिया तू येडाय हे बघ आता यायला किती चिकू आहे याच्यातलं एक दोन तोडलं तरी आयशु होईनला कळणार नाही ना अरे पण तिला नाही कळणार पण मला कळण ना अरे इतक्या विश्वासाने तिने मला राकण ठेवले नाही बरोबर पण बांडे काम लय कडक करतो बर का उगत नाही आपलं कामच कडक असते लई ते जाऊन मैत्री खात्री एखादा चिकू तरी आल्यासरशी काय भागलं तरी पाहिजे नाही का अरे एखादा अरे तुम्हाला वासू देखू देणार नाही मी वासू द्या बर बांडे ऐक चिकू सोड ते दोन पानं तरी दे चिकूच्या झाडाचे पानं चिकूच्या झाडाचे अरे मी आते असताना असा परिंदा सुद्धा पण मारू शकत नाही चिकूला उगच नाही आणि भुरटेपणा कमी करा जरा एवढं नाही लग एवढी भीक लागली होय तुम्हाला अरे बाजारात जाते तर किलो भर घेऊन खा अरे फुकटावर कवर जगाता तुम्ही दोघ बंड तिकडे पाखरू बघ पाखरू 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 ना इकडे पळा 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 गोटे खाली तस तुम्ही चाललोय ना चाललोय ना दोन चिक्कू पाहिजे मित्रांची आबरू काढतो तू तुझ्या जिंदगीवर एवढे भुरटे मित्र असतात का असले कुठे दुसरे याने चवच काढली आपली काय राव गोळ्या तर तिथं नुसतं उभा आता मीच बोलतोय सगळं तू काय बोलायलाच तयार नाही अरे बोलायला बोललो असतो पण कशाला उगते बंड्याचं मन दुखायचं शेवटी ती बी आपला मित्रच आहे ना अरे मित्र आहे पण ती बाग एकाची रुबाब एकाचा हि पटतक तुला जाऊ दे शिवीने आपल्याला काय बोलली नसती राव जाऊ दे सोड ना आता मग काय करायचं तू सांग आता काय मला काय माहित नाही त्याला पर आपली आबरू काढलेली त्यांनी त्याला त्याला काहीतरी केलंच पाहिजे आता त्याची जिरवायची जिरवायची त्याची असं म्हणतो का तू हा ठीक आहे आता ते माझ्यावर सोड सुप्रे काय रे गोळ्या काय झालं ऐक ना तुझी जरा मदत पाहिजे होती ग माझी मदत हा नाही करणार बाबा अरे ऐकून ते घेऊ शे आपला बंड्या नाही का ते बंड्या आहे ना ते लय टेन्शन मध्ये आहे ग आज मला तर वाटतं आत्महत्याच करतोय काय नुभा आत्महत्या आत्महत्या करायला काय झालं त्याला आता अरे त्याच तेच नेहमीच टेन्शन लग्नाचं वय झालंय लग्न होत नाही ते टेन्शन पाहिजे गोळ्या ते लग्नाचं सांग नको त्याचं रोजच आहे ते मला तर वैताग आला ऐकून सारखं त्याचं उठता बसत लग्न लग्नच आहे त्याला दुसरं काही सुचतच नाही अरे हा ते नेहमीच आहे त्याच पण ते आजारात जास्त मनावर घेतलंय त्याने त्यामुळे ग मनावर घेतलंय म्हणजे काय करायला लागलं तू अरे ते लग्नाचं टेन्शन त्या पाय आत्महत्या करायला निघालाय तो आज जास्त मनावर घेतलंय त्याने लय टेन्शन मध्ये दिसला तू रोजच्या पेक्षा तो आत्महत्या करतोय तुम्ही इकडे घेऊन देता का दोघ जण अरे बरोबर आहे आम्ही त्याला समजून सांगितलंय पण थोडा जरा ऐकल्यासारखा झालाय पण मी काय म्हणतो माहितीये का तू जर थोडे जरा प्रेमाचे चार शब्द जर जाऊन बोलली त्याला सांगितलं तर ते अजून फरक पडेल असं म्हणतो मी म्हणून काय म्हणतो माहितीये का तू जाय त्या आयशूच्या चक्कूच्या बागेत बघ तुला लगेच दिसेल
दगड घेऊन भान भाना हिंडतय, पक्ष्याला काय मारितय, माणसाला काय मारितय, असं दगडाला दगड वाजवत फिरतय, तुला दिसन ती? चल मग आपण तिघ पण ते प्रेमाच्या गोष्टी बोलू जाऊन थोड्या, नाही का? नाही आता आहे ना, आम्ही आताच त्याला समजून सांगितलंय, त्यामुळे आहे ना तू थोडं जा आणि तू सांगून ये. हे बघ तिथे जाऊन काय लग्नाचा बिग्नाचा विषय काढू नको, ते अजून डिप्रेशन मध्ये जाईल. नाही हे बघ आमची नाव पण नको सांगू, नाही तर ते म्हणून येणे केलं बाबा अख्ख्या गावात. हा त्यामुळे नाव काढू नको म्हणजे तुम्ही मला खोटं बोलताय का खरं बोलताय? हे गोळ्या गांडा टाकीत मी गांडा टाकीन का? मी त्याच्या सोबत आहे आज. मग तुला खोटंच वाटतंय का? मग तुला आयुष्यच्या बागेत गेल्यावर ते दिसेल ना चक्कूच्या बागेत. खोटं जर बोलत असलं तर तुला बघ आता तुला डेमो भेटेल जा तू पटकन, टाइम नको यार लावू रे यार. आता मित्र आपलाय म्हणल्यावर त्याच्यासाठी एवढं करायला पाहिजे का? नाही जा तू जा पटकन जा. तेवढं ध्यान ठेव फक्त लग्नाचा विषय नको. हा आमचं नाव नको सांगू काय? हा चल मग. हा ए मला कशाला दगड मारायला लागला तू? मग तू कशाला आलीस इथं? अरे मी तुला बोलायला आले इथं. बोलायला आलीस का? हा मला बोलायला आलीस. आता इथं तुला दुसरं कोण दिसतंय का? बघ बरं आहे का इथं कोण? मलाच बोलायलीस का फक्त? अरे तुलाच बोलायला आले बंड्या. मग बोल मग पटकीने काय बोलायचं ती? असं बोलतात का? बघ दगड इकडे टाकून दे ना, चल ना तिथे जरा जाऊन बसू बोलू ना. तुला बोलायलाच आले मी. फक्त बोलायचं तिकडे गेलेला काय करायचं नाही? तर मी कशाला काय करणार आहे बंड्या, बोलायला आले तर बोलणारच आहे ना. चल मग दगड टाका आधी खाली. चल लागला काय तुला? सॉरी बर का, सॉरी सॉरी पडला तू पडलेलं राहिलं लांब. अरे ते चिक्कू कुठून आणलेत? कुठे चिक्कू? माग कायला पावलंय गोळ्या तू? कुठून आणलेत चिक्कू? चिक्कू ते बाजारातून. बाजारातून? इथे बाजार भरतो काय? नाही सकनानाच्या बागेतून. सकनानाच्या बागेतून आणले होय? आईला त्यांची बाग तर कालच तोडून नेली, मग कुठून आणले तू? अहो ते आपलं त्यांच्या घरून आणलं. सकनानाने रानात घर बांधलं? गावात राहतो सकनाना. हे बघ तुषार गोळ्या मला खरं खरं सांगायचं, चिक्कू आणले कुठून? मी तुम्हाला मारणार नाही, ओरडणार नाही, चिक्कू बी घेणार नाही, फक्त मला इमानदारीत सांगायचं चिक्कू कुठून आणलेत ते. बरं मारणार नाही ना? अजिबात नाही. ओरडणार पण नाही ना? मी शब्दाला कधी पलटले का आजपर्यंत? चिक्कू पण घेणार नाही ना? नाही मला फक्त खरं सांगायचं, खोटं सांगितलं तर मग माझं इतकं वाईट कोण नाही. खरं सांगायचं मला तुमची गॅरंटी नाही. तुषार हे चक्कू घे पिशू टाक आणि तू हो पुढं मी ना सांगून येतो. सांगतो सांग इमानदारीने सांगतो. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. काय इकडे? माझी बाग. तुमची चिक्कूची बाग? तिथूनच आणले. यांच्या तुषारान हे नाही गोळ्या नाही बंड्या हाणायच्या लायकीचा, याला बघतेच कुठेही. हे बघ बंड्या तू टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. अरे कशाला टेन्शन घेतो तू? सुप्रे आज कळलं मला आयुष्य किती सुंदर आहे ती. हे बघ जीवनात चढ उतार येतच असतात ना, फक्त माणसानी खचून नाही जायचं. कशाला राहणं म्हणा सारखं भटकत असतो तू, दगड काय घेऊन फिरतो? जरा शांत बस, जरा काळजी घेत जा स्वतःची. सुप्रे मी आज बंड्या तू काय करतो इकडं? अगं आयशू बस खाली इथे. अगं आयशू आयुष्य किती सुंदर आहे माहिती नाही तुला? आत्ता सुप्रीकडून कळलं मला. बर हा अजून काय काय कळलं सुप्रीकडून तुला? अगं आयशू हे जेवढं तुला दिसतंय ना हे सगळं नशीवर आहे, आज ना उद्या हे संपुष्टात येणार आहे. हे सगळं मोह माया मत्सर हे सगळंही. मला सांग आयशू माणसाने काय सोबत घेऊन आला होता, काय सोबत घेऊन जाणार आहे? माणसाने कमवलेलं हितच राहणार आहे, माणूस सोबत वरी काय घेऊन जाणार नाही. नाही बंड्या खरंच तुझं खरं आहे. मग मला खरंच पटलं तुझं. मग आपलं जे ठरलं होतं ना, तुला आजच्या कामाचे 100 रुपये देणार, देत नाही जा. असं कसं आयशू, असं कसं काय देणार नाही तू? आपला व्यवहार ठरलेला ती? नाही नाही तुला ती देवाच लागते 100 रुपये. हा मग व्यवहार ठरलाय मग कामाचा, कामाचा पत्ते कुठे? काम केलं का तू? अरे तो तुषार आणि तो गोळ्या अख्खी चिकूची बाग घेऊन गेले ना चोरून, मग अख्खी बागलू बाडून नेली.
मारीत बसला. अगं आयशू, अशा परिस्थितीत तू त्याला सावरायचं सोडून मारती कशाला? अशी परिस्थिती? अशी म्हणजे कशी परिस्थिती साहेबांची? अगं तो आत्महत्या करायला आलाय तुझ्या बागेत. माझ्या बागेत येडबीड लागलं का तुला? तुला कोण सांगितलं? अगं येडबीड नाही, मी माझ्या तिथं काम करत होते नाही का, तर तिथं तुषार आणि गोळ्या दोघं पण आली होती आणि मला म्हणले की बंडे आयुष्याच्या बागेत जाऊन आत्महत्या करायला लागलाय, तू जाऊन प्रेमाच्या दोन चार गोष्टी सांग आणि त्याला सावर. म्हणून मग मी आले, तर हा खरंच दगड घेऊन फिरत होता. मला वाटलं का आत्महत्या करायला आलाय. गोळ्या ना गंडवलं म्हणजे ह्या वेळेस पण गंडवलं त्यांनी. तू दरवेळेस गंडवतोच, तो दुसरं काहीच नाही करत, तो नुसता गंडवतो लोकांना. त्यांनी तुला सांगितलं हे आत्महत्या करतोय, तू याला घेऊन बसली गप्पा मारायला, चार ज्ञानाचे शब्द सांगायला, तर त्यांनी आखी बाग नेली माझी चोरून. तुला कामधंदा नाही, त्यांना कामधंदा नाही, एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. खुशाल माझा चिकू गेल, तो माणूस पैसे देईन का? आता देईन पैसे? आता तू थांब, तू थांब. सुप्रे, तुला काय अक्कल बिकल आहे का? नाही काय? खुशाल मला इथं आली तर गप्पा मारीत बसलीस, उठीतून इथं मला ज्ञान पाजरीत बसली, निघेतून चल. आयशू काय, खरंच मी मार खायच्या लायकीचा? मार मला. खरंच तू मार खायचं? खरंच तू मार खायचं लायकीचा? आयशू पण एक मिनिट थांब ना. काय ती मोह माया मत्स, तुझं भांगलं नाही का? मोह माया मत्स. गोळ्या आयशोनी, अरे कसली पुस्तक आहे आणि कुठं चाललं पुस्तक घेऊन? अहो हे UPSC MPSC चे पुस्तक आहेत. मी आता आहे ना डायरेक्ट क्लास वन अधिकारी होणार आहे अभ्यास करून. अरे वा 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 गोळ्या, तू तर हुशार झाला गाड्या. मग अरे पण मध्येच कस काय सुचलं तुला? आता काल मी एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओ मध्ये तो UPSC MPSC केलेला अधिकारी लय लेक्चर देत होता भारी, आणि मी तो व्हिडिओ बघितला मी भारावूनच गेलो. म्हणायला हे जर एवढं लेक्चर देत असेल तर आपण किती लेक्चर देऊ भारी. म्हणून मी आहे ना ते डोक्यातच घेतलं आणि पुस्तक आणलं, लागलो आता चाललो अभ्यासाला. वा वा गोळ्या, करगाड्या मस्त अभ्यास कर, MPSC UPSC जाण, आपल्या गावाचं नाव कमव. तसं आपल्या गावात कुणी अधिकारी नाहीये, तू तरी शिकून मस्त मोठा हो आणि मस्त गावाचं नाव कमव आणि आमची ओळख ठेव बाबा. नाही तर तू उद्या मोठा होशील आणि आम्हाला जाशील विसरून. म्हणशील कोण ही आयशू? असं आयशू वहिनी, असं कसं होईन? तुमची तर ओळख ठेवणारच. पण आहे ना पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्या गावाची सुधारणा करायची. आपलं गाव कसं पुढे जाईन हे डोक्यात असणार माझ्या. वा वा गोळ्या, तू तू आता धिंगाणाच घालणार गाडे. जा मस्त अभ्यास कर, लक्ष देऊन अभ्यास कर. जाऊ जा. वा मस्त, इथं सावली पण येतात आणि कट्टा पण आहे, इथं मस्त अभ्यास होईल. चला आधी अक्कड बक्कड बंबे बो असी नब्बे पुरे सो, ह्या पुस्तकाचा आधी अभ्यास करतो. ए गोळ्या, चला आपल्याला बेळ खायला जायचंय. मला नाही यायचं. कर, काय यायचं नाही? अरे मी अभ्यास करतोय, दिसत नाही का तुला? अरे काय राव गोळ्या, जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा राव नदीला खेकड मासे पकडी फिरलास आणि आता अभ्यास करायला लागला. चला आपले फेर खाय जायचे राव. अरे अप्पा तुझा मला अभ्यास करू दे, लय महत्वाच्या विषयात अभ्यास करते राव मी. कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करायला? अरे UPSC MPSC चा अभ्यास करतो मी. आता मी आहे ना डायरेक्ट क्लास वन अधिकारी होणार आहे. काय म्हणतो? हा क्लास वन अधिकारी? मग वा 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 गोळ्या, अभिनंदन अभिनंदन. कर कर कर, असाच अभ्यास कर, आपल्या गावाचं नाव मोठं कर. हा व्यवस्थित कर अभ्यास. हा जातो. बर बर, मी येतो. हा कर व्यवस्थित. हा हा येऊ कर. हा बरं. ए गोळ्या, तुला काही पाणी बिणी घेऊन येऊ का? नको नको, मला लागेल तेव्हा मी सांगून तुला जातो. बरं बरं बरं, तू काय कर माहिती का, व्यवस्थित अभ्यास कर. हा कसं काय अवघड असतं अभ्यास लय बरं का? हा बरं बरं, ठीक आहे येऊ कर. हा बरं बरं. ए गोळ्या, तू कसं अभ्यास करून जरा थोडा थकशील ना, तर जेवण बिवून घेऊन येऊ का तुला? अरे बंड्या मला जेवण नको, मी अभ्यास करतो, तुला दिसत नाही का? जा तू. नाही बरोबर आहे बरोबर आहे, कसं माहिती का, अभ्यास कर, गावाचं नाव मोठं कर, क्लास वन अधिकारी म्हणजे जोक नाही भाऊ. वा वा वा, व्यवस्थित अभ्यास कर बर का. चल येऊ का मी? हा जा तू. बर बर कर, आहे व्यवस्थित अभ्यास. हा परत येऊ नको. बरं गोळ्या, एक मिनिट, आपलं बरं तू आता कसं अभ्यास करून जरा तुझं डोकं जड होईल ना, बरं तुला चहा बी करून आणू का? अरे बंड्या नको मला चहा, तुला किती वेळा सांगितलं मी अभ्यास करतोय एवढ्या महत्वाचा विषयचा आणि तू सारखं सारखं येऊन डिस्टर्ब करतोय राव. तुला कळत नाही का? जा बरं तू इथून. तुला कोण डिस्टर्ब करायला येतो? कोण? अरे कळत नाही का क्लासवर
अधिकारी अभ्यास करायला म्हणून डिस्टर्ब पूर्ण करे कोणी कुठं कोण इथं डिस्टर्ब करायला झालं का तुझं नाही नाही जा पळ इथून अरे कसं तू चिडू नको ना तू चिडू नको ना तू कसं चिडू नको अरे अभ्यास करायला मन शांत लागत आहे तू चिडू नको बरं असं चिडचिड करू नको बरं अरे मग तू 50 वेळा येतो हे चहा देऊ का पाणी देऊ का जेवण देऊ का हे म्हणतो तुझा मला अभ्यास करू दे बरोबर ते जाऊ दे तू कसं शांत डोक्याने अभ्यास कर एक काम करतो मी काय करतो माहिती का मी तुझ्यासाठी थंड चालतो हा पैसे बी आहेत तुझ्याकडं एक थंड आणतो म्हणजे कसं तुझं डोकं असं शांत होईल आणि शांत पद्धतीने तू कसा अभ्यास करशील हा बरं का जा तू कर व्यवस्थित अभ्यास कर डिस्टर्ब करू नका कोणी हा त्या हरामखोर बंड्या पैसे पण घेऊन गेला माझी आता तुमचं काय ऐक ना टीटीएम केले वडापाव खायचाय 40 रुपये कमी पडते दे ना तुमच्याकडे किती जमा झाले काहीच नाही तुमच्या त्या आईला एक तर माणूस इथं महत्वाचा अभ्यास करत आणि तुम्ही डिस्टर्ब करताय सुट्टी देत सुट्टी देत अधिकारी नाही मी आता डॉन होणार आहे डॉन डॉन होऊ नये ना एक एकाची विकेट टाकतो आता गेमच वाजवते एक एकाचा अधिकारी कोल्ड ड्रिंक भेटलं नाही अहो पळताय कुठं चला अभ्यास करा राव तिथं तुम्हाला आपल्या गावाचं नाव मोठं